महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका आज पार पडतायत. आज 19 एप्रिलला पूर्व विदर्भातल्या 5 लोकसभा मतदारसंघात मतदान होते. नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर अशा 5ही लोकसभा मतदारसंघात सकाळीच मतदानाला सुरुवात झालेली आहे. सकाळी 7 वाजतापासून इथे मतदानासाठी रांगा लागलेल्या दिसतात. सुभाषनगर मनपा शाळा इथंही आम्ही याआधी होतो, तिथंही सकाळीच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावलेल्या होत्या. कारण नागपुरात फार 2 दिवस झाले कडाक्याचं ऊन तापतंय आणि 40 डिग्रीच्या वर तापमान गेलेलं आहे, त्यामुळे मतदार कुठंतरी सकाळीच मतदानासाठी बाहेर पडताना दिसते. एकूणच आजच्या दिवसाचं चित्र कसं असणार आहे त्याचे अपडेट आम्ही तुम्हाला देत राहूच, पण त्याआधी या 5ही लोकसभा मतदारसंघातल्या लढती नेमक्या कशा आहेत ते आपण थोडक्यात बघूयात. पूर्व विदर्भातली आणि पहिल्या टप्प्यातली महत्त्वाची लढत म्हणजे नागपूर. नागपुरात भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे असा हा सामना होतोय. नितीन गडकरी त्यांची जे दृश्य स्वरूपातील विकास कामं आहे, उड्डाणपूल असेल, रस्ते असेल, मेट्रो असेल, हे सगळी कामं घेऊन मतदारांसमोर गेलेले होते. इवन सुरुवातीला मी प्रचार करणार नाही असं म्हणणारे नितीन गडकरी आपल्याला प्रचार जोमाने प्रचार करताना दिसले. नितीन गडकरींचा प्रचार रथ हा नागपुरात शहरांमधल्या गल्ल्या गल्ल्यांमधून आपल्याला फिरताना दिसला. दुसरीकडे त्यांच्यासमोर विकास ठाकरे हे सुरुवातीला आव्हान असतील की नाही हा मोठा प्रश्न होता, पण विकास ठाकरे हे नितीन गडकरींना आव्हान ठरू शकतात आणि ही लढत चुरशीची होऊ शकते हे शेवटच्या टप्प्यात स्पष्ट झालं. कारण विकास ठाकरेंसारखा एक ओबीसी चेहरा आणि एक स्थानिक नेता काँग्रेसने इथून मैदानात उतरवलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे विकास ठाकरेंसाठी जे नेहमी नागपूर शहराचा आपण विचार केला तर नागपूर शहरात काँग्रेस ही विखुरलेली आहे, गटातटांमध्ये काँग्रेस विभागलेली आहे, पण ही गट नागपूर काँग्रेसमधले सगळे गट तट विकास ठाकरेंसाठी समोर आलेले आपल्याला दिसले. विकास ठाकरेंसाठी एकत्र हे गट तट आलेले आपल्याला दिसले, त्यामुळे ही लढत कुठेतरी चुरशीची होईल असं बोललं जात आहे. आणि पहिल्याच टप्प्यातली दुसरी महत्त्वाची लढत आहे ती म्हणजे चंद्रपूर. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये ही लढत अटीतटीची आहे, कारण इथे भाजपचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर अशी ही लढत होते. सुरुवातीला सुधीर मुनगंटीवारांचं म्हणणं होतं की नाही, मला निवडणूक लढायची नाही, कारण मला लोकसभेत जायचं नाही, मी स्वतःचं तिकीट कापण्यासाठी प्रयत्न करतोय असं सुधीर मुनगंटीवार बोलत होते. पण तेच सुधीर मुनगंटीवार या मतदारसंघात जोमाने प्रचार करताना आपल्याला दिसून आले. दुसरीकडे इथे काँग्रेसही आपल्याला कुठे कमी दिसत नाहीये, कारण सुधीर मुनगंटीवार यांना तगडं आव्हान देऊ शकतील अशा विकास ठाकरेंना अशा प्रतिभा धानोरकरांना इथून उमेदवारी देण्यात आलेली आहे. सुधीर मुनगंटीवारांचा विचार करायचा झाला तर त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली, पण या सभेमध्ये सुधीर मुनगंटीवारांनी एक वक्तव्य केलं होतं. भावा बहिणीच्या नात्याबद्दल त्यांचं हे वक्तव्य होतं, हेच वक्तव्य कुठंतरी बुमरँग होताना दिसलं. काँग्रेसकडून याच वक्तव्याविरोधात प्रचार करताना दिसलं की एक शिकलेला नेता असं कसं काय बोलू शकतो, भावा बहिणीच्या नात्याबद्दल एक सुशिक्षित नेता असं वक्तव्य कसं काय करू शकतो असा प्रचार काँग्रेसकडून हा करण्यात आलेला होता. आणि त्यानंतर प्रतिभा धानोरकर यांच्याप्रती त्यांचे जे पती आहेत दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झाल्यामुळे त्यांच्यासाठीही कुठेतरी सहानुभूती या मतदारसंघामध्ये दिसते. एकूणच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात प्रचार हा कुठल्याही मुद्द्यांवर झाला असला तरी इथलं समीकरण हे इथली निवडणूक ही जातीय समीकरणांवर जाईल अशी इथे चर्चा आहे. कारण भाजप इथे आपलं ओबीसी वोटबँक जी आहे ती टॅकल करण्याचा प्रयत्न करते. ओबीसी वोटबँक आपल्याकडे कसं येईल यासाठी भाजप त्या ओबीसी वोटबँक वर अवलंबून आहे. दुसरीकडे दलित आणि मुस्लिम या पारंपरिक वोट बँकवर काँग्रेस अवलंबून आहे. पण इथे महत्त्वाचा फॅक्टर असा आहे की प्रतिभा धानोरकर या ओबीसी आहेत, त्यामुळे भाजपची जी ओबीसी वोट बँक आहे ओबीसी त्यामध्ये प्रतिभा धानोरकरांमुळे कुठेतरी मतविभाजन होईल अशी ही चर्चा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. तिसरी महत्त्वाची लढत म्हणजे रामटेक. रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीपासूनच हा मतदारसंघ खरं तर चर्चेत होता, कारण इथून काँग्रेसच्या ज्या अधिकृत उमेदवार होत्या रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता, कारण त्यांचं जात प्रमाणपत्र हे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर रद्द झालं, तर ते जात पडताळणी समितीने रद्द ठरवलं होतं. त्यानंतर श्यामकुमार बर्वे त्यांचेच पती जे आहेत रश्मी बर्वे यांचे ते रिंगणात आहेत. इथून काँग्रेसमधून आयात केलेले जे शिवसेनेचे उमेदवार आहेत राजू पारवे यांचं आव्हान हे श्यामकुमार बर्वे यांच्या समोर आहे. खरं तर राजू पारवेंसाठी पंतप्रधान मोदींची सभा झाली, देवेंद्र फडणवीसांच्या सभा झाल्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नव्हे तर
तब्बल 4 सभा या मतदारसंघामध्ये घेतल्या. खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही लढाई अधिक प्रतिष्ठेची आहे, कारण पूर्व विदर्भातली एकच जागा त्यांच्याकडे आहे, ती म्हणजे रामटेक. सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही जागा सोडायला तयार नव्हते, कारण भाजपचा या मतदारसंघावर दावा होता, पण शेवटपर्यंत शिंदेंनी ही जागा सोडली नाही. शेवटी कृपाल तुमान यांचं तिकीट कापून त्यांना राजू पारवे यांना काँग्रेसमधून आयात करण्यात आलं आणि त्यांना तिकीट देण्यात आलं. आता ही लढत कशी होईल याकडे बघितलं जात आहे. या उलट जे चित्र आहे ते आपल्याला काँग्रेसमध्ये दिसते. काँग्रेसमध्ये सुनील केदार हे एकटेच इथे किल्ला लढवताना आपल्याला दिसत आहेत. काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या इथे सभा झालेली नाही. दुसरीकडे भाजपने सुनील केदार यांची कोंडी केलेली आपल्याला दिसते. त्यांचे विश्वासू नेते जे आहेत मनोहर गुंबारे यांना भाजपने आपल्या पक्षात घेतलेले आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये इथे पक्षांतर्गत बंडखोरीचं सुद्धा आव्हान आहे, कारण 2019 जे किशोर गजभिये होते काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवार, त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती, तेच किशोर गजभिये आता इथे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे विश्वासू नेत्यांनी सोडलेली साथ आणि बंडखोरांचं आव्हान असे आव्हानं इथे काँग्रेसच्या उमेदवारासमोर आहे, इथे सुनील केदारांसमोर आहे. ते पाचवी चौथी महत्वाची लढत म्हणजे ती भंडारा गोंदिया. भंडारा गोंदियात भाजपनं सुनील मेंढे यांना दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे, तर दुसरीकडे प्रशांत पडोळे हे अत्यंत नवखे उमेदवार आहेत. ते काँग्रेसकडून लोकसभेच्या रिंगणात आहेत. खरं तर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी का दिली पासून ही चर्चा होती, कारण प्रशांत पडोळे यांचं 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये डिपॉझिट सुद्धा जप्त झालेलं होतं, पण नाना पटोलेंचे ते विश्वासू सहकारी आहेत म्हणून त्यांना तिकीट दिलं की काय असाही प्रश्न इथे कार्यकर्त्यांनी उपस्थित केला होता. इथे कार्यकर्ते नाराज आपल्याला दिसलेले होते. इथे सुनील मेंढे त्यांनी केलेली काही विकास कामं घेऊन किंवा मग राम मंदिराचा मुद्दा असेल, मोदी की गॅरंटी असेल, असे मुद्दे घेऊन सुनील मेंढे हे मतदारांसमोर गेलेले आहेत. दुसरीकडे नाना पटोले यांनी आणि काँग्रेसने इथे भेलचा जो कारखाना असेल किंवा इथे इथले जे रोजगार असेल म्हणजे बेरोजगारी असेल, महागाई असेल, या मुद्द्यांवर काँग्रेसने प्रचार केलेला दिसतो. आता इथे जी लढत आहे ती काँग्रेस आणि भाजपाशी थेट लढत जरी इथे असली तरी इथे बंडखोरांचंही आव्हान आहे. जे भाजपचे माजी आमदार होते चरण वाघमारे त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये काँग्रेसचे जे माजी आमदार आहेत सेवक वाघाये यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवत आहेत. म्हणजे दोन्ही मोठ्या पक्षाला इथे या बंडखोरांचं आव्हान आहे. या बंडखोरांमध्ये कुठेतरी मतविभाजनाची भीती या दोन्ही मोठ्या पक्षाला आपल्याला दिसते. भंडारा गोंदियाचा विचार करायचा झाला तर इथे उमेदवार जरी सुनील मेंढे विरुद्ध प्रशांत पडोळे असले तरी इथे खरी लढत ही नाना पटोले विरुद्ध प्रफुल्ल पटेल अशी दिसते, कारण प्रफुल्ल पटेल हे आधी महाविकास आघाडीत होते, आता ते अजित पवारांसोबत आणि भाजपसोबत ते महायुतीच्या सत्तेत गेलेले आहेत. त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांची खरी परीक्षा या मतदारसंघात पाहायला मिळते. इथे शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे गडचिरोली चिमूर. गडचिरोली चिमूर मतदारसंघात भाजपचे अशोक नेते हे हॅट्रिक करण्याच्या उद्देशानं हॅट्रिक करण्याच्या आशेनं तिसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानात आहेत, तर दुसरीकडे हे त्यांच्यासमोर आव्हान आहे ते काँग्रेसच्या डॉक्टर नामदेव किर्चान यांचं. डॉक्टर नामदेव किर्चान हे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. तसेच त्यांच्यासमोर जे डॉक्टर नामदेव किर्चान आहेत ते हलबा आदिवासी समाजातून येतात आणि हा जो समाज आहे तो गोंदियामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, पण गडचिरोलीमध्ये हा समाज थोडा नगण्य आहे. त्यामुळे हे एक जातीय समीकरणाचं आव्हान कुठेतरी नामदेव किर्चान यांच्यासमोर आहे. तसेच अशोक नेते यांच्यासाठी धर्माराव बाबा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांनी ही लढाई प्रतिष्ठेची केलेली आहे, त्यांनी सभा घेतलेल्या आहेत. पण अशोक नेत्यांसाठी एक इथे एक फॅक्टर महत्त्वाचा आहे, तो म्हणजे त्यांचं जे गडचिरोली भाजपचे जे आमदार आहेत देवराव होळी यांच्यामध्ये त्यांचा अंतर्गत वाद आहे आणि या अंतर्गत वादाचा कुठेतरी त्यांना फटका बसू शकतो अशी ही चर्चा या गडचिरोली लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. एकूण याच्या पाचही लोकसभा मतदारसंघातल्या लढती होत्या, पण आज मतदान होतं या पाचही लोकसभा मतदारसंघासाठी. तर आणि नागपुरात एक विदर्भातल्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये गेल्या 3-4 दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढलेला आहे. इथे तापमान वाढतंय, 40 डिग्रीपेक्षा जास्त तापमानाची नोंद इथे झालेली आहे. तुम्ही मतदानाचा हक्क बजावला का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओंसाठी आणि आजच्या निवडणुकीच्या अपडेट्ससाठी BBC मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भाग्यश्री राऊत, BBC मराठी, नागपूर.